महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। माझी जात ब्राह्मण असल्याने माझ्या माथी मारलं तर सर्व काही चालतं असं काहींना वाटतं। सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली। आम्ही मराठा समाजासोबत आहोत, सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा राहील असे फडणवीस यांनी म्हटले। पण काहींना वाटतं माझी जात ब्राह्मण आहे मग माझ्या माथी मारलं तर सर्व काही चालतं असं म्हणत फडणवीस यांनी गैरसमज पसरवणाऱ्यांबद्दल मत व्यक्त केलं। तुम्ही एखाद्याला समजूत घालू शकत नसाल तर त्यांची गोची करा अशी पद्धत आपल्याकडे आहे। पण मराठा समाजाला आणि राज्यातील लोकांना हे माहिती आहे की समाजाच्या हितासाठी मी काय केलंय। हे असं चुकीच्या बातम्या पसरवू नका, काम यशस्वी होणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटले। छत्रपती संभाजीराजे किंवा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यापैकी कोणी मराठा समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे याबद्दलच्या प्रश्नावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे, त्यांच्या वंशजांमध्ये कोणीही फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये, दोघांनी नेतृत्व करणे गरजेचे आहे, दोन्ही नेते समजूतदार आहेत, वाद होणार नाहीत आणि कोणीही तसा प्रयत्न करू नये असे फडणवीस म्हणाले। दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला देण्यात आलेल्या आरक्षणाच्या स्थगितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बुधवारी बैठक बोलावली होती। मराठा समाजाचं आरक्षण बहाल करण्याकरिता ज्या ज्या गोष्टी सरकार करेल त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। आम्ही यात कुठेही राजकारण आणणार नाही, सरकार कुठे चुकत असेल तर सरकारला सांगू पण पाठिंबा देऊ, जर सरकारला वाटत असेल घटनापीठाकडे जावे तर त्यासाठीही तात्काळ अर्ज देऊन घटनापीठ स्थापन करून आपण स्थगिती हटवण्याची मागणी केली पाहिजे, तसेच इतर आरक्षणाच्या याचिकांसोबत आमची अंतिम सुनावणी करा अशी भूमिका सरकारने घेतली पाहिजे, तशी भूमिका सरकारची आहे असे फडणवीस यांनी म्हटले। सर्वपक्षीय बैठकीनंतर फडणवीस यांनी मराठा आरक्षण प्रकरणात सरकारला सहकार्य करण्याची ग्वाही यावेळी फडणवीस यांनी दिली। सगळे पक्ष मराठा समाजाच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत, विरोधकांनी देखील सरकारला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले। सर्व पक्ष तुमच्या सोबत आहेत त्यामुळे आंदोलन करू नका असं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।